दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल प्रांगणात हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी मान्यवर अधिकारी लोकप्रतिनिधि कर्मचारी शिक्षक उपस्थित 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर शहरातील शाळेच्या विद्यार्थी सहभागाने दिंडोरी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉक्टर संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी नगरपंचायत मुख्याधिकारी नागेश येवले, पंचायत समिती आणि गटविकास अधिकारी जीभाऊ शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नगराध्यक्ष सौ मेघा धिदळे, उपनगराध्यक्ष अविनाश जाधव, कादवा संचालक बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिलदादा देशमुख, गट शिक्षण अधिकारी भास्कर कणोज आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिंडोरी शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीत 1500 विद्यार्थी आणि 200 शिक्षक विविध शाळेने चित्ररथ सजवून त्यावर तिरंगी फुगे आणि ध्वज लावून सजावट केली होती. या चित्ररथावर क्रांतिकारक समाजसेवक भारत माता ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यांच्या विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी चित्ररथात उभे राहून अभिवादन करत होते. रॅलीत विविध शाळेतील विद्यार्थी लेझिम पथक, बँड पथक, संबळ या साहित्यांसह सहभागी झाल्यानं वातावरण संगीतमय झालं होतं. दिंडोरीतील शिवाजीनगर भागातील नागरिकांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करत स्वागत केलं आणि हजारोंच्या संख्येनं सहभागी झाल्यानं 2 किलोमीटर रांग लागली होती. त्यावेळी पोलिसांनी ट्रॅफिकचं उत्कृष्ट असं नियोजन केलंय. त्यावेळी प्रांताधिकारी डॉक्टर संदीप आहेर आणि तहसीलदार पंकज पवार यांच्या हस्ते सहभागी शाळेतील प्राचार्य यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. कार्यक्रमाचं प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी भास्कर कोणोज यांनी केलं तर सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केलंय तर आभार प्राचार्य रमेश वडजे यांनी व्यक्त केलाय. समोर राष्ट्रगान आयोजित केलं त्यास उपस्थित राहिला, त्याचप्रमाणे भव्य दिव्य रॅलीचं आयोजन केलं आणि या रॅलीमध्ये सर्वांचा सहभाग हा वाढवला, सर्वांनी सहभाग वाढवला. त्याचबरोबर संपूर्ण गावामध्ये ही भव्य रॅली काढल्यानंतर लेझिम पथक, ढोल पथक, त्याचप्रमाणे विविध क्रांतिकारकांचे देखावे आणि स्वतंत्र देवतेचा देवता ही शोभून दिसत होती आणि त्यानंतर भव्य सभा मंडपामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलेलं एक प्रात्यक्षिकाद्वारे अनुभव त्या ठिकाणी स्वतंत्र क्रांतिकारकांचे त्या ठिकाणी दिसत होते. संपूर्ण रॅलीचं समायोजन त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी विद्यालयामध्ये त्या ठिकाणी झालं. त्यावेळेस सर्व अधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सन्माननीय नगरसेवक, शालेय समितीचे अध्यक्ष. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.